कोरोना संकटात व भविष्यातील साथीच्या आजारांना कसे तोंड द्यावे याची महाराष्ट्र प्रदेश भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे राज्यात सेवाकार्य रणनीती तयार. डॉक्टर अजित गोपछडे. याची सुरुवात म्हणून राज्यात गोरगरिबांना मोफत उपचार मिळवण्यासाठी सेवा क्लिनिकचा प्रारंभ नाशिकमधून केल्याचे असल्याचे वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉक्टर अजित गोपछडे यांनी सांगितले. भाजपा वैद्यकीय आघाडी व महाराष्ट्र विभागीय बैठक नुकतीच पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉक्टर अजित गोपछडे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रसह मुंबई ठाणे मराठवाड्यातून आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये ॲलोपॅथी आयुर्वेद डेंटल होमिओपॅथी फार्मसी मेडिकल विभागातील पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक व वैद्यकीय क्षेत्रातील बाबीवर चर्चेत सहभाग घेतला. यावेळी कोरोनाच्या संकटकाळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र वैद्यकीय सेवेबरोबरच गोरगरीब जनतेला अनेक प्रकारच्या सेवा सुविधा देणाऱ्या डॉक्टरांचा कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. या संकटावर मात करताना शहीद झालेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीत वैद्यकीय आघाडीच्या सर्व विभागातील नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. डॉक्टर अजित गोपछडे प्रदेश सहसंयोजक डॉक्टर बाळासाहेब हरपळे आयुर्वेद विभाग प्रदेश संयोजक डॉक्टर उज्ज्वला हाके डॉक्टर सुनील आवारी डॉक्टर प्रमोद कुबडे यांच्या हस्ते देण्यात आली. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अजित गोपछडे यांनी आगामी काळात संघटना बांधणी गाव पातळीपर्यंत वाढवण्यासाठी व संघटना मजबूतीसाठी वैद्यकीय क्षेत्रातील MSME योजनांविषयी संधीविषयी मार्गदर्शन केले. वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या अडचणी रुग्णालय व डॉक्टरवर होणारे हल्ले खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स व इतर कर्मचारी यांची विमा सुरक्षा वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी सरकारी डॉक्टर्स यांच्या प्रश्नाविषयी उपस्थित पदाधिकाऱ्यांची भेट संवाद साधला. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सरकारचे थेट माननीय राज्यपाल महोदयापर्यंत केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. गेल्या 3 वर्षातील आघाडीच्या कार्याचा आढावा घेताना कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय आघाडीतर्फे राज्यात 3,500 डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांनी कार्यरत राहून राजकारण विरहित सेवा देत असल्याचे सांगितले. कोरोना संकटकाळात ॲलोपॅथीबरोबरच आयुर्वेदिक होमिओपॅथी औषधाचे वितरण गरजूंना अन्नदान PPE किट्स मास्क सॅनिटायझर यांचे मोफत वितरण करून केलेल्या सेवाकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व पॅथीच्या समन्वयाबरोबरच प्रत्येक क्षेत्रातील संशोधन कार्यात चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन डॉक्टर बाळासाहेब हरपळे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर नितीन बगली डॉक्टर सुनील आवारी डॉक्टर स्मिता काळे मुंबई संयोजक डॉक्टर राहुल कुलकर्णी ठाणे संयोजक डॉक्टर मानसी जाधव डॉक्टर प्रमोद कुबडे डॉक्टर विष्णू बावणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर उज्ज्वला हाके यांनी केले व आभार अनुप सिंग गौड यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.